नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणजे आदरणीय खडसे साहेब आहेत. त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी पण आलो. महाराष्ट्रात या उत्तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक अनुभव साहेबांचा पाठीशी आहेस आणि त्यामुळे आज पहिल्यांदाच मी साहेबांना भेटायला आलो आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, कारण मलासुद्धा भविष्यात मार्गदर्शन साहेबांचं लागणार आहे. 40 वर्षाच्या राजकारणामध्ये पुढचं समीकरण काय असणार आहे एकनाथ खडसे संदर्भात काय सांगणार? भाजपमुक्त महाराष्ट्र याची सुरुवात मला असं वाटते आता साहेबांच्या प्रवेशानंतर झालेली आहे. उत्तर महाराष्ट्र हा एखादी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असेलच, मात्र संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांचा मोठा चाहता वर्ग आहे. नक्कीच खूप मोठा फायदा होईल आणि भाजपसाठी हा काउंटडाऊन आहे. भाजपवर नाथाभाऊंवर भाजपकडून अन्याय होत होता, आज कुठेतरी काय असणार राष्ट्रवादीकडनं अन्याय मिळेल का त्यांच्या त्यांना काय सांगाल? अन्याय होतच होता. 40 वर्ष ज्या माणसांनी कष्टाचं पाणी करून भारतीय जनता पार्टी वाढवली असेल, अन्याय होत होता. म्हणूनच साहेबांनी व्यतीत येऊन भाजपमुळे सोडलेला नाही, कोणीतरी एका पर्टिक्युलर व्यक्तीमुळे पक्ष सोडला असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये न्याय होतो का अन्याय, मी तुमच्या समोरचं उदाहरण आहे. फक्त पक्षाच्या संक्रमणाच्या काळात मी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली तर आज मी विधान परिषदेवर आमदार आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा जर पक्ष असा न्याय करू शकतो तर खडसे साहेब तर महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मानच केला जाईल आणि पवार साहेबांनी तो केलाच.